केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमच्या हातून जनतेच्या भल्यासाठी चांगलं कार्य व्हावं असा आशीर्वाद आई अंबाबाईकडे मागितला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। बऱ्याच दिवसानंतर मला अंबा मातेचं दर्शन घेण्याची संधी मिळाली। आपल्या सगळ्या जनतेकरता पुढे कोविडचा जो काळ होता त्यातून पूर्ण मुक्तता मिळावी आणि सगळ्यांना सुखी समृद्ध जीवन मिळावं आणि आम्हाला असे आशीर्वाद मिळावे की आमच्या हातून जनतेच्या भलाईचा चांगले कार्यक्रम हो, हाच आशीर्वाद मागितला। यावेळी त्यांच्यासोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सचिन तोडकर आदींसह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।